नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रजच्या भरचकत पावसात रस्त्याचे बांधकाम सुरू। सत्ता पक्षातील ठेकेदारांचा शहरात हम करे सो कायदा। निकृष्ट दर्जाचे बांधकाम असणारे शहर म्हणून दिग्रज शहराची ओळख ठेकेदारामुळे झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात कोट्यावधीच्या कामांचा कसा भ्रष्टाचार झाला व निकृष्ट दर्जाचे कामे कशी झाली याबाबत अनेक तक्रारीच्या फाईल पडून आहेत। मुख्य ठेकेदाराच्या नावावर काम घ्यायचे, काम दर्जहीन करायचे व बिल काढताना सत्ता पक्षाचा पावर दाखविणे अशी पद्धत दिग्रज शहरात सुरू आहे। यामध्ये भर पडली ती आज दिनांक 7 जुलै रोजी पाटील नगर येथील चौफलीवर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे। गेल्या 2 दिवसाच्या पावसाने चौफलीवर चिखल व पाणी साचले असताना तसे शहरात धोधो पाऊस सुरू असताना सुद्धा सदर चौफलीवरच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरूच होते। दारवा येथील मर्जीतील ठेकेदाराचे सदर काम असून राजकीय वरदहस्त असल्याने आपले काहीच बिघडणार नाही म्हणून ठेकेदाराने बिंदासपणे भर पावसात रस्त्याचे काम केले असल्याचे बोलले जाते। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।